नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळलच्या काही ठळक घडामोडींकडे. सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. महेश आहेर हल्ल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी हाताला काळी फीत लावून मारहाणीचा केला निषेध. आणि ठाणे पोलिसांची वर्तणूक अत्यंत संशयास्पद. आनंद परांजपे. ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडला असून सुरक्षा रक्षकांदेखत घडलेल्या या प्रकारामुळे पालिकेचे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळेला त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला मारण्याची धमकी देतो का असं म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी सुरक्षा रक्षक धावले आणि त्यातील एकानं बंदूक बाहेर काढली. तरीही ते कार्यकर्ते त्याच ठिकाणी उभे होते. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेलं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाष सिंग ठाकूर याच्या मदतीनं शूटर तैनात केल्याच्या संभाषणाची एक ध्वनिफीत प्रसारित झाली असून या ध्वनिफीतीमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचंच असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. ही ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कुठेही तक्रार दाखल करणार नाही, मला काही घेणं देणं नाही. माझ्या घराची सुरक्षा, माझ्या पोरीची सुरक्षा व्यवस्थित करण्यासाठी मी समर्थ आहे. फक्त हा बाबाजी कोण आहे आणि तो कोणाच्या कुठल्या बाबाजीशी बोलतो याची माहिती पोलिसांनी घ्यावी. हे पोलिसांना धोकादायक आहे. जो माणूस एवढा कॉन्फिडेंटली सांगतो की मी सुभाष सिंग ठाकूरचा माणूस आहे, त्याला कुठल्या कायद्यांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो हे पोलिसांना व्यवस्थित माहिती आहे. थोड्याच वेळापूर्वी त्या अधिकाऱ्यांना मारहाण झाली. मला नाही माहिती, मी इथे नव्हतोच, मी आलो. याबाबत काय गृहमंत्री असतील किंवा कोणाशी काय बोल, मी अजिबात कोणाशी काय बोलत नाही. मला काही बोलायची गरज वाटत नाही, काही होणार नाही. जर माझ्याविरुद्ध खोटा चिंचित शोपण दाखल केला जातो त्याच्यानंतर यंत्रणेवरचा तर विश्वासच उडवला. आणि एवढा सगळा व्हिडिओ असताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात हस्तक्षेपही केला नाही, तिथेच माझा प्रशासनावरचा आणि सरकारवरचा विश्वास उडाला. साहेब, काय वाटतं, ठाणे महानगरपालिकेत दररोज एका अधिकारीकडनं 40 लाखाचं कलेक्शन होतं, अनेक अधिकारी आहेत अशाच प्रकारे. आता बघा, तुम्हीच विचार करा, त्याला मी काय बोलणार. तो स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय. मी नाही बोलत आहे ना, तो स्वतःच सांगतोय. ठाणे महापालिकेचे सहाय्यक अधिकारी महेश आहेर यांना आज काल झालेल्या मारहाणीनंतर ठाणे महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी हाताला काळी फीत लावून मारहाणीचा निषेध केला आहे. तसंच सर्व अधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कठोर पावलं उचलण्याची मागणी केली. महेश आहेर यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी तक्रार केली आहे. आमदार संजय केळकर यांनीसुद्धा अनेक आरोप त्यांच्यावर केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा सवाल आहे की ठाणे पोलिसांची जी वर्तणूक आहे ती अत्यंत संशयास्पदरित्या आहे. ठाणे पोलीस हे नीट काम करणार आहेत का, कुणाच्या दबावाखालीच काम करणार आहेत का? महेश आहेर यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का? आहेर यांची तक्रार स्वतः आव्हाड यांनी दिली आहे. आता आम्ही वाट बघतो आहे की आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे. ज्युपिटर हॉस्पिटलला मुख्यमंत्री गेले होते. जर ते महेश आहेरला भेटले असतील तर ही संस्कृती महाराष्ट्राला शोभणारी नाही. आम्हाला अपेक्षा होती की ते आव्हाड यांना फोन करतील, धीर देतील, मात्र असं काहीही त्यांनी केलं नाही. ते देखील आनंद परांजपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांची मुलगी असेल, जावई असेल, यांच्याबाबत जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ठाणे महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचाच तो आवाज आहे. अनेक जण त्यांच्याशी बोललेली आहेत. त्या ऑडिओ क्लिपमध्ये ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांची मुलगी नताशा असेल, त्यांचा जावई असेल, यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाबाजी नामक
अंडरवर्ल्ड मधल्या कुख्यात अशा गुन्हेगाराबद्दल बोलत आहेत। त्या ऑडिओ क्लिप मध्ये माझं रोजचं 40 लाखाचं उत्पन्न आहे, मी 20 लाख रुपये अंडरवर्ल्डला देतो आणि मी त्या दोघांनाही स्पेनला लंडनला इथे इजा करणारच, अशा प्रकारचं त्यांच्यातला गुन्हेगार बोलत होता। ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एक उत्स्फूर्त असा रिॲक्शन ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं झाली। राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना दैवत मानतात आणि आपल्या दैवतावर हल्ला झाल्यानंतर, आघात झाल्यानंतर कार्यकर्त्यांची ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती। रात्री नौपाडा पोलीस स्टेशनने अनेक कलम टाकून गुन्हे दाखल केले। आज सकाळी मी एक व्हिडिओ बघत होतो ज्याच्यामध्ये हल्ल्यानंतर लगेचच चष्मा काढून मोबाईलमधनं नंबर शोधताना महेश अय्यर स्वतः दिसत आहेत। त्यामुळे माझा सामान्य ज्ञान कमी असेल की 307 गुन्हा जो काही नौपाडा पोलीस स्टेशननी दाखल केला आहे, आर्म्स ऍक्ट दाखल केली आहे, त्यानंतर 506 गुन्हा दाखल केला आहे, हे सगळे गुन्हे आम्ही आता न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। महापालिकेनं ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील 150 मीटरचा संपूर्ण परिसर हा फेरीवाला मुक्त केला असल्यामुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। परंतु या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षेवाल्यांना शिस्त लागावी आणि प्रवाशांना, विशेषतः महिलांना, सुरक्षित वाटावं यासाठी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या जबाबदारी घेऊन या ठिकाणी सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळेला कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमावेत असे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पोलिसांना दिलेत। ठाणे रेल्वे स्थानक परिसर कायमस्वरूपी फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहेच, परंतु या परिसरातील रिक्षावाल्यांच्या मुजोरीला आळा घालण्याची जबाबदारीही पोलिसांची असल्याचं आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत नमूद केलं आहे। या बैठकीला वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड, नौपाडा पोलीस ठाण्याचे उपायुक्त अजय गावडे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पालिकेच्या नियमित कारवाया सुरू असल्यामुळे हा परिसर फेरीवाला मुक्त झाला असून ही शिस्त आजही कायम आहे। अशाच प्रकारची शिस्त रिक्षाचालकांना लागणं आवश्यक असून ही जबाबदारी पोलिसांची असून नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी पोलिसांनी देखील पालिकेला सहकार्य करणं आवश्यक असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे। वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठा राडा झाल्यानंतर प्रथमच सहाय्यक आयुक्त महेश अय्यर यांनी आपली पूर्ण बाजू मीडियासमोर मांडली आहे। ती ऑडिओ क्लिप माझी नसून मला माझ्या आयुष्यातून उठवण्याचा हा कट आहे, माझ्या नोकरीवर गदाळण्यासाठी हा संपूर्ण केलेला कट आहे। ती ऑडिओ क्लिप संपूर्णपणे बनावट असून मला अडचणीत आणण्यासाठीच ही खोटी ऑडिओ क्लिप बनवण्यात आल्याचा दावा महेश अय्यर यांनी केला आहे। तसंच मला जीवे ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती त्याच्याबद्दलही गुन्हा मी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे।
उलट माझंच कुटुंब गेल्या 4 वर्षापासून प्रचंड दहशतीच्या छायेत असून मी यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अतिक्रमण विरोधात कारवाई करतो त्याचा राग मनात ठेवून हे सर्व प्रकार 2019 पासून सुरू असल्याचा आरोपही आहेर यांनी केलाय. सर, ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे सोशल मीडियावर सगळीकडे, काय सत्यता आहे त्या ऑडिओ क्लिप मागची? ऑडिओ क्लिप कुठली मला सांगितलं म्हणजे मी त्यावर खुलासा करू शकेल. त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही असं सांगण्यात आलं की महेश आहेर जे सहाय्यक आयुक्त आहेत ठाणे महानगरपालिकेचे, ते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या फॅमिलीला मारण्याच्या धमक्या वगैरे देत आहेत सगळं समोरचा, अशी एक ऑडिओ क्लिप आहे जी व्हायरल होती. मी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया दोन्ही मीडिया लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजले जातात, त्यांना एवढं सांगू इच्छितो की मी माझ्या राज हल्ला झालेला आहे. सर्वप्रथम तो ऑडिओ जो व्हायरल झालेला आहे तो माझा नाही हे मी ठामपणे सांगतो, तो तपासाचा भाग आहे, माझा नाही आहे तो. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या नोकरीवर गदा येण्यासाठी आणि मला सार्वजनिक जीवनातून उठवण्यासाठी गेली 4 वर्ष 2019 सालापासून सातत्याने मी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवल्यामुळे माझ्यावर आरोप प्रत्यारोप आणि काही विशिष्ट ठराविक लोकांकडून केले गेले, माझ्यावर हल्ले यापूर्वी झालेले आहेत, त्या दप्तरी मी पोलीस नोंदी केलेले आहेत, काही त्यांच्या समर्थकांवर मी फोर्जरीचे गुन्हे दाखल केले ज्यांनी महापालिकेच्या प्रॉपर्टीज विकल्या आणि ते गुन्हे मी मागे घ्यावे म्हणून माझ्यावर दबाव आला. माझ्याकडे त्याचे काही पुरावेही आहेत, ते योग्य वेळी मी जाहीर करेल, परंतु या प्रकरणात आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पोलीस तपास सुरू आहे. आणि माझी इलेक्ट्रॉनिक मीडियाला एकच विनंती आहे की अशा मला सार्वजनिक जीवनातून उठवण्यासाठी नोकरीवर गदा आणण्यासाठी अशा ज्या ऑडिओ क्लिप बोगस फेक बनावट तयार करून व्हायरल केल्या जात आहे माझ्याबद्दलच्या, त्या कृपया त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये, कारण पोलीस तपास सुरू आहे आणि जोर सत्य समोर येत नाही तोवर असल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू नये, एवढेच माझी सर्वांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे. कारण हा एक धादांत खोटा आहे, कट आहे माझ्याविरुद्ध. माझ्या कुटुंबाला पूर्ण माहिती आहे मी कोणाचं कुटुंब, मलाही फॅमिली आहे, मी पण एक कुटुंब उत्सल गृहस्थ आहे. उलट माझी फॅमिली गेली 4 वर्ष झाली अत्यंत तणावाखाली, माझ्या 2 मुली आणि मिसेस राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे मला रात्री बेरात्री दारू पिऊन कोण शिवीगाळ करायचं, ही बांधकामं तोडू नको, ती बांधकामं तोडू नको, हे करू नको, ते करू नको, असं कोण करत होतं. आता मी कोणाचं नाव घेणं उचित नाही आहे, पण हे ह्या सगळ्या गोष्टीतनं घडलेल्या घटना आहेत. त्यातून मला ठार मारायची सुपारी पण दिली गेली, त्याची मी नवपाडा पोलीस स्टेशनला FIR पण दाखल केली, त्याच्यातून माझ्यावर हल्ला झालेला आहे. त्यांच्या समर्थकांवर मी फोर्जरीचे दाखल केले, चितळ सर मानपाड्याला नवपाड्याला गुन्हे, त्याच्यात ते गुन्हे मागे घ्यावे म्हणून. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम 307 नुसार खुनाचा प्रयत्न, कलम 353 नुसार लोकसेवकावर हल्ला करणं, 332 नुसार लोकसेवकावर इच्छापूर्वक दुखापत करणं, शस्त्रास्त्र कायदा अशा गंभीर गुन्ह्यांच्या नोंदीसह कलम 120 ब, 143, 148, 149 अशा कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. पालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड, त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी यांच्यासह 7 जणांविरोधात नोपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या मतदारसंघातील बेकायदा बांधकामावर कारवाई केल्यानं तसंच त्यांचं ऐकलं नाही. या मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड, त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी यांच्यासह 7 जणांविरोधात नोपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. महेश आहेर हल्ल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी हाताला काळी फीत लावून मारहाणीचा केला निषेध. आणि ठाणे पोलिसांची वर्तणूक अत्यंत संशयास्पद, आनंद परांजपे. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, माझा 103 साईले आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131-41. तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.